नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एक नवीन विषय एक नवीन आशय यावर आपण चर्चा करणार आहोत अर्थात कॅप राऊंड ॲडमिशन संदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ज्या काही समस्या ज्या आहेत अडचणी आहेत त्या मला पाठवलेल्या आहेत त्यापैकी काही महत्त्वाच्या समस्यांवर आज आपण नक्कीच चर्चा करणार आहोत हे सर्व प्रश्न जे आहेत ते तुमच्याशीही संबंधित आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तो पूर्ण पाहणे अपेक्षित आहे शिवाय जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवणं आवश्यक आहे चला तर अधिक वेळ न घेता आपण प्रत्यक्षात ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रश्न पाठवलेले आहेत त्यासंदर्भातली माहिती पाहूया यांनी प्रश्न विचारलेला आहे जर सर जर राऊंड सेकंडमध्ये पहिल्या नंबरचं कॉलेज नाही मिळालं समजा सेकंड थर्ड फोर्थ नंबरचे मिळाले तर आपण मिळालेले कॉलेज होल्डवर ठेवून फर्स्ट नंबर कॉलेजच्या स्पॉट ॲडमिशनला जाऊ शकतो का तर आधी अशी कोणतीही सिस्टीम किंवा अशी कोणतीही मेथड आता सेकंड राऊंडसाठी नसणार आहे कारण सेकंड राऊंडमध्ये जे काही महाविद्यालय मिळतील ते तुम्हाला घ्यावे लागणार आहे जर तुम्ही ते महाविद्यालय मिळालेलं घेतलं नाही तर केवळ आणि केवळ कॉलेज राऊंडसाठीच तुम्ही जाऊ शकता आणि कॉलेज राऊंडसाठी जाणं म्हणजे एक प्रकारे रिस्क असू शकते अशी माहिती जी आहे ती या संदर्भात देता येईल त्यामुळं अमित कुमार यांनी ही लक्ष ही बाब जी आहे ती लक्षात घेणं अपेक्षित आहे दुसरा प्रश्न विचारलेला आहे रणवीर चव्हाण यांनी सर मी ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे पण मी ओपनमधून फॉर्म भरला होता आता माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत आता मला कॅटेगरीमधून थर्ड राऊंडला जाता येईल का यस ऑफकोर्स जर सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला जर मिळालेलं नाही तर तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये जाऊ शकतात आणि तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटनुसार तुम्ही आवश्यक असणारे जे काही एडिट असेल त्या गोष्टीसुद्धा एडिट करू शकता दुसरा एक तिसरा प्रश्न विचारलेला आहे रेशमा सय्यद यांनी मैंने ओपन युनिव्हर्सिटीचे बी ए किया आहे बट कन्वर्जन सर्टिफिकेट यूनिवर्सिटी से और कॉलेज से नहीं मिलने की वजह से सबमिट नहीं किया फॉर्म रिजेक्ट होगा हो गया अब मैं डायरेक्ट प्राइवेट कॉलेज से एडमिशन ले लूँ क्या तर एक गोष्ट लक्ष्य गया रेशमा सैयद मैडम अगर आपने यूनिवर्सिटी से बीए किया है तो कन्वर्जन सर्टिफिकेट ये कोई यूनिवर्सिटी या कॉलेज नहीं देता है ये आपको खूब ख़ुद फॉर्मेट निकाल कर जो वेबसाइट पे दिया गया है कि आपके तो उसी के आधार पर वही फॉर्मेट निकाल कर आपको खुद फिल करना होता है आपको खुद साइन करना होता है और उसी के माध्यम से आपको अपलोड करना होता है इसलिए ये कहना गलत होगा कि यूनिवर्सिटी से वो मिलना चाहिए या फिर कॉलेज से वो मिलना चाहिए तो कॉलेज से वगैरह मिलता नहीं है आपको खुद देना होता है अगर आपको अभी रिजेक्ट हो गया है तो आप बिल्कुल कॉलेज राउंड को जा सकती है ये यानी एक प्रश्न विचारेला है थर्ड राऊंडला जागा असतात का शिल्लक थर्ड राऊंडला प्रवेश झाला तर कॉलेज फी एक्स्ट्रा असते का कॉलेज फी एक्स्ट्रा नसते सर्वांना समान फीस त्या ठिकाणी असते आणि कॉलेज राऊंडला जागा शिल्लक राहतातच मात्र यावेळेस असणारं कॉम्पिटिशन पाहता संख्या थोडी अधिक असू शकते त्यामुळे जर सेकंड राऊंडला जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर तुम्ही नक्कीच घ्या जर नाही झालं तर तिसऱ्या राऊंडला जागा शिल्लक असतात फक्त त्या ठिकाणी थोडंसं कॉम्पिटिशन असू शकतं त्यामुळे तो तोही विचार करणं या ठिकाणी आवश्यक आहे मात्र त्या ठिकाणी एक्स्ट्रा फीस नसते जरीही कॉलेज राऊंडमध्ये ॲडमिशन झालं तरीही दुसरा प्रश्न आहे हर्षदा गायकवाड यांनी विचारलेला थँक यू सो मच सर मला तिथे ॲड नाही घ्यायचं ॲडमिशन नाही घ्यायचं तर मी दुसऱ्या कॉलेजला प्रोव्हिजनल ॲडमिशन करून आले आहे तर दुसरीकडे भेटणार आहे ॲडमिशन तिथे सी द्यावा लागेल द्यावा लागेल थँक्यू सो मच खरं तर प्रोव्हिजनल ॲडमिशन हे कॅप थ्रूच तुम्हाला तुम्हाला मिळत असतं एखादा कॉलेज जर प्रोव्हिजनल ॲडमिशन देत असेल तर ही तुम्ही आणि कॉलेज यांच्यामधली म्युच्युअल ती अंडरस्टँडिंग आहे मात्र बाय लॉज जर आपण विचार केला तर तुम्हाला कॅप ॲडमिशन थ्रूच ॲडमिशन होणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी जर तुम्ही कॅटेगरीमधून घेतलेला असेल तर तुम्हाला सीबीएसई सुद्धा त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे त्यामुळे हे म्हणणार संयुक्तिक नाही की या ठिकाणी ॲडमिशन नाही घ्यायचं आणि दुसरीकडं मला घ्यायचं आहे तर ज्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन झालेलं आहे त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला कॅन्सलेशन करावं लागेल आणि पुन्हा ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजसाठी तुम्हाला कॉलेज राऊंडला जावं लागणार आहे ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे मयूर टिपरे यांनी एक प्रश्न विचारलेला आहे सर दोन्ही पण इयरसाठी फीज पेड करावी लागते का यस अनेक कॉलेज दोन्ही इयरची फीस घेतात काही कॉलेज एक इयरचीही फीस घेतात आता कॉलेज वेबसाईटवर जी फीस दाखवत आहे ती तीस हजार आहे तर पुढच्या इयरला तीस हजार भरावी लागते का म्हणजे एकोणसाठ हजार एवढी फीस भरावी लागते आता एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात तुम्ही कॉलेजशी संपर्क साधणं कधी योग्य राहील कारण माझ्या माहितीप्रमाणे ॲन्युअल फीस ही असते वार्षिक फीस असते त्यामुळं कदाचित दोन वर्षाची फीस किती असू शकते हे तुम्ही प्रत्यक्ष महाविद्यालयाला जाऊन विचारणं कधी योग्य राहू शकतं कदाचित ती डबलही असू शकते कदाचित सिंगलही असू शकते मात्र त्याचं फॉर्मॅट माझ्या समोर नसल्याने त्या संदर्भात सांगणं संयुक्तिक होणार नाही निशा वाय दंड दंडे दंड यांनी विचारलेलं आहे हॅलो सर मला फास्ट राऊंडमध्ये फर्स्ट राऊंडमध्ये कोल्हापूर गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे पण खूप लांब आहे त्यामुळे मी ॲडमिशन घेऊ शकले नाही त्यामुळे आता मला सेकंड राऊंड ऑप्शन फॉर्म भरता येत नाही त्यासाठी काय करावे आता एकच पर्याय आहे निशा मॅडम की तुम्हाला कॉलेज राऊंडसाठी जा जावे लागणार आहे कॉलेज राऊंडला जाताना जी काही इन्फॉर्मेशन आवश्यक का आहे त्या इन्फॉर्मेशनविषयीचा व्हिडिओ या चॅनलवर मी तयार केलेला आहे की के हाऊ टू गो कॉलेज राऊंड तर तो तुम्ही अवश्य पाहावा कारण काही टर्म्स अँड कंडिशन आणि काही माहिती इन्फो त्या ठिकाणी दिलेली आहे तर ती पाहिल्यास नक्कीच तुम्हाला फायदा याचा होऊ शकतो दीपक मिसाळ यांनी प्रश्न विचारलेला आहे माझा प्रश्न असा आहे की मी पहिल्या राऊंडसाठी गेलो होतो पहिल्या राऊंडमध्ये माझा नंबर लागला नाही त्यानंतर माझं दुसऱ्या राऊंडसाठी अप्लाय मी केला नाही आता तिसऱ्या म्हणजे स्पॉट राऊंडसाठी मी जात आहे खरं तर स्पॉट राऊंड असं म्हणू नका त्याला कारण कॉलेज राऊंड ते आहे आणि कॉलेज राऊंड हे केवळ काही कालावधीसाठी त्या ठिकाणी चालणार आहे मात्र सेकंड राऊंडनंतर ज्या काही जागा शिल्लक राहतील त्यानंतर त्या, त्या जागेवर कॉलेज राऊंड होणार आहे त्यामुळे कॉलेज राऊंडला जाण्या अगोदर कोणती माहिती आवश्यक आहे ती सुद्धा वेबसाईटवर दिलेली आहे शिवाय यावर मी व्हिडिओसुद्धा तयार केलेला आहे मात्र एवढं नक्की आहे की तुम्ही सेकंड तिसऱ्या राऊंडसाठी नक्की तुम्ही जाऊ शकता कारण तो अजूनही राऊंड शिल्लक आहे गीतांजली देवळे यांनी एक प्रश्न विचारलेला आहे देवरे आ, सर मिरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही बट मध्ये कोणतीच क्युरी नाही फॉम कन्फर्म आहे यस अडचण नाही जर मिरिट लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही येणाऱ्या जी काही अलॉटमेंट जी आहेत ज्याप्रमाणे तुम्ही कॉलेज दिलेलं आहे त्या दिलेल्या कॉलेजवर जर तुमचे मिरिट बसत असेल तर नक्कीच तुम्हाला कॉलेज अलॉट होऊ शकतं अन्यथा जर मिरिट बसलं नाही तर तुम्हाला कॉलेज राऊंडला जावं लागणार आहे पुढचा प्रश्न विचारलेला आहे सूरज हो थोरात यांनी सर माझा फर्स्ट राऊंडला नंबर लागला आणि मी ॲडमिशन पण केली बट मला त्या कॉलेजमधून ॲडमिशन काढून दुसऱ्या कॉलेजला घ्यायचा आहे सो मी कॉलेज लेवल प्रोसेससाठी इलिजिबल आहे का आता कॉलेज जर चेंज करायचं असेल तर एकतर तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये जायचं आहे त्या कॉलेजमधला विद्यार्थी इकडे येणं अपेक्षित आहे म्हणजे म्युच्युअल तुम्ही चेंजेस करू शकता आणि दुसरं कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं तर त्या ठिकाणी त्या जागा शिल्लक पाहिजेल आणि यासाठी बरीचशी प्रोसिजर आहे कारण तुम्हाला हायर डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी लागते शिवाय ज्या कॉलेजला जायचं त्याची एन ओ सी ज्या कॉलेजमधून जायचं त्या कॉलेजची एन ओ सी अशा सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडावी लागतात आणि त्या एन ओ सी घेऊनच तुम्हाला कॉलेज चेंज करता येऊ शकतो पूजा मोरे यांनी प्रश्न विचारलेला आहे सर माझं सेकंड राऊंड लिस्टमध्ये नाव आहे पण कॉलेज नेम कधी कळणार सर प्लीज आता सात तारखेला हे तुम्ही जी काही कॉलेज अलॉटमेंट जी आहे ती होणार आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या फायनल मिरिट लिस्टमध्ये नाव असणं म्हणजे कॉलेज मिळतंच असं नाही तर तुम्ही जी काही ऑप्शन्स दिलेले आहे ते ऑप्शन्स नुसार त्या त्या, त्या कॉलेजमध्ये किती प्रकारे मिरिट बसतं त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात पुढचा प्रश्न विचारलेला आहे अश्विनी चंदमारे यांनी हॅलो सर मी सेटची तयारी करत आहे कोणते यूट्यूब चॅनल असेल तर कळवा तुमच्यासारखे तुम्ही व्हिडिओ खूप छान युजफुल असतात थँक्यू मॅडम मी नेट सेटच्या संदर्भातसुद्धा बरेचसे व्हिडिओ तयार केलेले आहे या चॅनलवर आहे ते तुम्ही पाहू शकता मात्र मराठीमध्ये मा आणि आता माझ्यासारखंच संदर्भात थोडीशी मला सांगणं थोडंसं सा अवघड होईल मात्र तुम्ही सर्च करा जर योग्य तुम्हाला मिळालं तर नक्कीच त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता अर्षद तडवी प्रश्न विचारलेला आहे सर मी एस टी कॅटेगरीचा असून जर मी ओपनमधून ॲडमिशन घेतलं तर मला फीस किती द्यावी लागेल आणि जर मी ओपनमधून ॲडमिशन घेतली तर पुढे मी स्कॉलरशिप फ्रीशिपसाठी कॅटेगरी म्हणजे राहील का येस तुम्ही जरी कॅ ॲडमिशन ओपनमधून घेतलेला असलं तर तुम्ही तो फक्त क्लेम ॲडमिशनसाठीचा आहे मात्र तुमच्याकडे जर पूर्ण डॉक्युमेंट असतील तर त्या डॉक्युमेंटनुसार तुम्हाला स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळू शकते त्याबद्दल काही अडचण नाही आहे दुसरी गोष्ट फीस किती असेल याबद्दल सांगणं थोडं संयुक्तिक होणार नाही कारण प्रत्येक महा महाविद्यालय आपल्या प्रोव्हाइड केलेल्या सुविधेनुसार फीज त्या ठिकाणी आकारणी होत असते अंजली पाटील यांनी प्रश्न विचारलेला आहे सर कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड न केल्यामुळे फायनल लिस्ट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही तर कॉलेज अलॉट होणार नाही का यस कॉलेज आता कन्व्हर्जन कन्वर्जन सर्टिफिकेटमध्ये मिस्टेक आहे किंवा डॉक्युमेंटमध्ये मिस्टेक आहे आणि त्यासाठी ग्रेव्हेंसेस पिरियड दिलेला आहे जर कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये काही अडचण असेल आणि फायन फायनल मिरिट लिस्टमध्ये जर नाव नसेल नाव नस नाही तर तुम्हाला कॉलेज अलॉट होणारच नाही ही गोष्ट मात्र वस्तुस्थितीनुसार सत्य आहे नेटराव वाकुडे यांनी प्रश्न विचारलेला आहे सर मला कॉलेज मिळालेलं आहे पण माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही ती टाकली आहे ॲडमिशनसाठी नाही म्हणत आहे खरं तर आता हे सगळे डॉक्युमेंट जे आहे ते ॲडमिशनसाठी महत्त्वपूर्ण आहे सर अकरा तारखेपर्यंत जर तुमचं ॲडमिशन रनिंगमध्ये असेल प्रोव्हिजनल असेल आणि अकरा तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या तुम्ही जर सबमिट केलं तर तुमचं त्या ठिकाणी ॲडमिशन जे आहे ते राहू शकतं अन्यथा त्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो पुढचा प्रश्न विचारलेला आहे रोमा व्लॉग यांनी सर मी कन्वर्जन फॉर्म फिल केले नव्हते पण माझं नेम लिस्टमध्ये आहे मग सर मी आत्ता फिल करू क नको कन्व्हर्जन सर्टिफिकेट आता फायनल लि, मिरिट लिस्ट जे आहे सेकंड त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट हे तुम्ही ॲडमिशन मिळाल्यानंतर कॉलेजमध्ये सुद्धा जमा करू शकतात कारण कॉलेजच्या वेबसाईटवरसुद्धा ते अपलोड करण्याची सुविधा आहे आता कॉलेज तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये मिळेल का त्याबद्दल थोडीशी वेट अँड वॉच करा तुम्ही प्रश्न विचारलेला आहे फिल करू का कन्वर्जन सर्टिफिकेट अँड सर सेकंड राऊंड लिस्टमध्ये नेम आलेलं नंतर आता काय करायचं आता खरंतर वेट अँड वॉच जर तुम्हाला सात तारखेला कॉलेज अलर्ट झालं तर त्या ठिकाणी ॲडमिशन घेणं क्रमप्राप्त आहे तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती की जे तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा चला तर यासारखाच व्हिडिओ तयार करण्यासाठी मला परवानगी द्या तोपर्यंत जय हिंद जय भारत